हरि ओम ओम मनसा मर्थ दत्ता श्री अनिरुद्धाय माझं नाव डॉक्टर विनया दुर्गादास कुलकर्णी. मी इथल्या औरंगाबाद शहर केंद्रात जाते. माझे मिस्टर वारले आणि आमचं जे घर आहे त्याचं ट्विन बंगलो होतं. म्हणजे एक कॉमन भिंत असते आणि एक इकडे दोन्ही आमचेच होते. आम्ही ज्या घरा बाजूने राहत होतो ते थोडंसं पडलं होतं आणि दुसऱ्या बाजूचं आम्हाला मग नवीन करायचं होतं. म्हणजे पूर्ण डिसमेंटल करून करायचं, आता करायचं का नाही करायचं याच्यावर असा विचार होता. मग ते झालं. आम्हाला असं वाटत होतं की ह्या एजला कुठलीही बँक लोन देत नाही, पण बापूंनी सगळं सोपं करून टाकलं. घरी माझ्या बाजूला राहतो तो बँकेचा मॅनेजर, तो मला मोठी बहीण जाऊन असतो. तो म्हणे मी असताना तुम्हाला लोन मिळणार नाही आणि तुम्ही असं किती घेणार आहे. म्हणजे आम्हाला 20 लाखच पाहिजे फक्त, आम्हाला जास्त नको. त्या 20 लाखासाठी सुद्धा माझे मिस्टर म्हणे आपलं वय असं आहे, कसे फेडणं होणार नाही. त्या लोन घेतलं, घर बांधलं आणि लोन घेण्याच्या घर बांधण्याच्या तेव्हापासनं इकडचं जे राहतं घर आहे ते विकण्याची ॲडव्हर्टाईज देत होतो. पण आम्ही नवीन घरात गेलो, 5-6 वर्ष झाली, 7 वर्ष झाली, ते घर काय विकलं गेलं नाही. आणि माझे मिस्टर वारले त्याच्यामध्ये. त्यानंतर मला मी नुसती पेन्शनवर, मुलाचा जो बिझनेस आहे तो त्याचं त्यालाच पुरत नाही. आणि मग आत्ता काय करायचं, मला खूप टेन्शन आलं होतं. पण मी रोज मी पूजा करताना म्हणायची, आई आणि बापू हे तुमचं काम आहे, मी यात काही करू शकणार नाही आणि ही तुम्हाला करावंच लागेल, मला दुसरं कोणी मदत करायला नाहीच आहे. आणि रोजचं माझं हे चालू असायचं सकाळ संध्याकाळ. आणि तसं त्यांनी ह्या आपल्या 18 वचनामधलं दुसरंच वचन सांगितलंय, मी तुम्हाला मी मदत करीन, पण ती पद्धत तुम्हाला नाही, कोणाला त्रिविक्रमाला असं माहिती आहे मी कुठल्या पद्धतीने करणार आहे ते. आणि तसाच चमत्कार झाला ह्या आमच्या बाबतीमध्ये. माझ्या मुलाच्या मित्राचा मित्र असाच आला. मला ही कॉलनी खूप आवडली, मला घर घ्यायचं आहे आणि म्हणून तो मला तुमचं जे काय हे असेल ते सांगा रेट आणि ह्या दिवशी. पण घर घ्यायला आला, ठरलं आमचं, पण म्हणजे संकट कशी येतात आणि या संकटावर पाय देऊन पुढं जाणार आपला बापू आहे हेही आपल्याला इथंच दाखवून दिलं बापूंनी मला. की त्यांनी हे घेतल्या घेतल्या कोरोना सेकंड लाट आली कोरोनाची. म्हणजे त्या माणसाला मी काहीच आग्रह करू श हे करत नाही, बाबा हे आण ते आण काहीच म्हणू शकत नाही. हे सगळं झाल्यानंतर मग तो तयार झाला. आम्ही पण थोडी की मजी होती त्याच्यापेक्षा थोडी कमी केली. म्हणलं आता उगीच ताणण्यात मतलब नाही, जे आहे ते होऊन जाईल. तर मग ते पैसे मिळाले. आणि आणखी एक मजा की ते घेतलं केव्हा, रजिस्ट्री केव्हा झाली, दिवाळीच्या. म्हणजे दिवाळीमध्ये 4-5 दिवस लगेच सुट्ट्या असतात. आणि आता मी रजिस्ट्रीला जाणार सकाळी, त्या मुलाचा फोन, काकू थांबा तिथे स्ट्राईक झालाय, कामगारांचा स्ट्राईक झालाय. अरे बापरे, पण तो मिटला, आमचं काम झालं, रजिस्ट्री झाली. आणि म्हणलं बापू धन्य, तुम्ही असल्यानंतर काहीहीच म्हणजे अशक्य ते शक्य जे म्हटलंय ते सगळं करून दाखवलं बापूंनी. आणि नंतर गंमत अशी आहे की ज्या मुलांनी ते घर घेतलं तो तिथे राहायला आला नाही, तो तिथे येत नाही. एक भाडेकरू ठेवलेला आहे, तो सुद्धा त्याच्या गड्याचा मुलगा, शेतीवरचा गडी असतो त्याचा मुलगा, तो टीचर आहे म्हणून तो तिथे राहतोय. तो अजूनही आला नाही आणि त्याला आता ते विकायचंय, म्हणजे प्रॉफिटमध्ये विकायचा म्हणून तो प्रयत्न करतोय. ते अजूनही गेलं नाही. म्हणजे फक्त त्या माणसाला आमचं लोन फिटायचंय म्हणून बापूंनी त्याला इथे पाठवलं आणि आमचं काम केलं. म्हणून बापू अंबज्ञ.